नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. तर ही जी अपडेट आहे रेल्वे ग्रुप डी परीक्षा 2022 याबाबतची, तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. तर मित्रांनो, कालपासून RRB ग्रुप डीचे निकाल जाहीर करण्यात आलेले होते, पण काही झोनचा निकाल हा लागायचा होता. तर मित्रांनो, आज आणखी एका झोनने आपला निकाल जाहीर केलेला आहे, ते आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मुंबई. तर मुंबई बोर्डचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. ज्या विद्यार्थ्याचा रोल नंबर या लिस्टमध्ये असेल त्यांची निवड मित्रांनो फिजिकल टेस्टसाठी केली जाईल. तर संपूर्ण निकालची PDF या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुमचा रोल नंबर यामध्ये चेक करायचा, जर तुमचा रोल नंबर या PDFमध्ये असेल, या लिस्टमध्ये तुमचा रोल नंबर असेल, तर तुमची निवड हे फिजिकल टेस्टसाठी केली जाईल. तर संपूर्ण PDF मित्रांनो 92 पेजची आहे. संपूर्ण 92 पेज तुम्हाला पाहावं लागेल, किंवा तुमचा रोल नंबर या ठिकाणी सर्च करायचा. ठीक आहे, इथं नंबर दिलेला, या ठिकाणी तुमचा रोल नंबर टाकायचा, जो काही असेल बरोबर तुमचा रोल नंबर या ठिकाणी सर्च करायचा. संपूर्ण जर PDF तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा, त्यावर तुम्हाला संपूर्ण PDF मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी कट ऑफ पर्सेंटेज पण दिलेले आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी कट ऑफ मार्क्स पण दिलेले आहे. या ठिकाणी ओपनचा आहे 64.10, 801, नंतर SCचा आहे 51.89, 392, नंतर ST चा 44.35, 537, नंतर आहे OBC चा 58.15, 213, आणि EWH चा 40. ह्या कट ऑफ मार्क्स लागलेला आहे मित्रांनो. जर तुम्हाला एक्झाममध्ये या नॉर्मलाइज मार्क्ससारखे जर मार्क मिळालेले असेल तर तुमची निवड ही फिजिकल टेस्टसाठी केली जाईल. जर तुमचा रोल नंबर शॉर्टलिस्टमध्ये आला नाही तर समजून जायचं की तुम्हाला यामध्ये कमी मार्क मिळालेले आहे, म्हणजे हा जो कास्टनुसार कट ऑफ लागलेला आहे, या दिलेल्या पर्सेंटेजनुसार तुम्हाला एक्झाममध्ये कमी पर्सेंटेज मिळालेले आहे. तुम्ही अगोदर तुमचे मार्क्स चेक केलेले असेल तर तुम्हाला यामध्ये माहिती होऊ जाईल की तुमचा नंबर या ठिकाणी लागेल की नाही लागेल. हा तर हा जो कट ऑफ आहे हा कास्टनुसार लावण्यात आलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी एक्स सर्व्हिसमॅनचा पण कट ऑफ दिलेला आहे. ठीक आहे, दोन्ही PDF तुम्हाला सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ देईल. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.